राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या बोलतात, आपण थेट जाऊया. दोन महत्त्वाच्या गोष्टी. काल पवार साहेबांच्या घराच्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये जे आर्ग्युमेंट की सरकारी वकिलांकडून केलं गेलं होतं की एक फोन आला होता, व्हॉट्सअप कॉल जो नागपूर कनेक्टेड होता, आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की नेमकं कोण आहे. या संदर्भात गृह मंत्रालय काय नेमकं तपास करत आहे? याच्या बाबतीत रितसर चौकशी सुरू आहे आणि रितसर चौकशीमध्ये पोलिसांना जी जी माहिती मिळते ती माहिती पोलीस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये देत आहेत. त्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये नक्की चौकशीचा भाग काय आहे काय नाही हे आता न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असताना उघड करणं काही योग्य होणार नाही. सिल्वर वॉक हल्ल्याप्रकरणी याआधी 4 तारखेला पत्र लिहिण्यात आलं होतं, कळवण्यात आलं होतं कायदा सुव्यवस्थेच्या अधिकाऱ्यांना, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही, त्यामुळे हा हल्ला झाला. संबंधित अधिकाऱ्यांवर काय नेमका चौकशी? असं आहे की ही गोष्ट खरी आहे की 4 तारखेला इंटेलिजन्स डिपार्टमेंटनी पत्र लिहून कळवलेलं होतं आणि तरीसुद्धा ही लॅब्स राहिली, त्याच्यामध्ये जेवढा इनफ बंदोबस्त ठेवायला पाहिजे होता तेवढा ठेवला गेला नाही. या संदर्भामध्ये चौकशी आदेशित केलेली आहे, संबंधित DCP ला ट्रान्सफर केलेलं आहे, तिथला गावदेवीच्या पोलीस इन्स्पेक्टरला निलंबित केलेलं आहे. चौकशी सुरू आहे, आणखीन चौकशीमध्ये जे जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करू. ज्या अधिकाऱ्यांच्या नावे ते पत्र होतं त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं ऍक्शन घेतलं नाही, हा यामुळे हा हल्ला झाला आहे. IPS अधिकारी तो केंद्राच्या अध्यक्षी असल्यामुळे तुम्ही कारवाई करत नाही असं वाटतं? चौकशी सुरू आहे, चौकशीमध्ये सगळी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर याच्या बाबतीत बोलणं योग्य राहील. सर, एक प्रश्न असा आहे की किरीट सोमय्या यांना Z Security आहे आणि ते गायब आहेत अनेक दिवसापासून. विषय असा आहे की केंद्र सरकारला गृह विभाग पत्र लिहून काही माहिती विचारणार आहे का? या संदर्भात काही पत्रव्यवहार होणार आहे का? केंद्राला विचारू की तुमची सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत म्हणून. तरी हिंदी मे भी ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवरती आरोप करत होते आणि आता मात्र त्यांच्यावरती आरोप होत असताना ते मात्र आता भूमिगत झालेले दिसत. आता त्याला काय त्याचं मी काय उत्तर काय देऊ? असं आहे की आरोप करणं सोपं असतं, आरोप करायचे आणि मग स्वतःवर आरोप झाले की मग त्याच्यामध्ये आपण सामोरं जायचं नाही, हे काही फार शूरपणाचं लक्षण नाही. सर, सोमय्या असतील आणि किंवा दरेकर असतील यांच्या संदर्भात आज कोर्टात परत एकदा केस आहे बेल संदर्भात. हे दोन्ही नेत्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत. ते प्रश्न असा उपस्थित राहतो, भाजपाच्या नेत्यांचं असं यावर म्हणणं येतं की राज्य सरकार किंवा पोलीस राज्यातलं कोणत्याही अंतर्गत विषय घेत अटक करेल की मनात भीती असल्यामुळे कदाचित झालं असेल, तर राज्य सरकारच्या पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं कितपत रास्त आहे त्याच्यावर? नाही, राज्य सरकारच्या पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्याच्यामध्ये पोलीस कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करतील. सर, नागपूर कनेक्शन जे आहे त्यामध्ये? नाही, मला तशी काही माहिती नाही माझ्याजवळ आणि ती तपासातून ही बाब पुढे येईल. नागपूर कनेक्शन तर पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी मान्य केलंय. किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत, त्यांना केंद्राकडनं सुरक्षा सुद्धा आहे, त्यामुळे असा प्रश्न विचारला गेला की केंद्राकडे विचारणा केली जाईल का की किरीट सोमय्या कुठे आहेत, तर या संदर्भात हो असं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे. Z Security असलेले सोमय्या नेमके आहेत कुठे याची केंद्राकडे विचारणा केली जाईल असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.